नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये. सुरुवातीला वळूया हेडलाईन्सकडे. सागरी किनाऱ्याला भाग्याचा संदेश देणारी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. लोकसंख्या नियंत्रणाबाबत रत्नागिरी जिल्हा अग्रेसर. लोकसंख्या स्थिरता पंधरवडा तसेच अंशकालीन स्त्री परिचर्यांना गणवेशाचे वाटप संपन्न. रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर केली धडक कारवाई. कुरिअरच्या नावाखाली गोवा बनावट विदेशी मद्याची होत होती वाहतूक. रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलिसांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट होणार अत्याधुनिक. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. सागरी किनाऱ्याला भाग्याचा संदेश देणारी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. कोळी बांधवांचा सर्वश्रेष्ठ सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि ही नारळी पौर्णिमा साजरी झाली की मग मच्छीमार बांधव आपल्या होड्या सागरात लोटतात. मात्र तत्पूर्वी सागराला या दिवशी नारळ अर्पण केल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होते. सण आयलाय गो आयलाय नारळी पुनवेचा मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा अशा गाण्याच्या चालीवर मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला नारळाचा नव्हे तर सोन्याचा गोळा देऊन रक्षण करण्याची याचना करतात. कोकणातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या उत्सवाला नारळी पौर्णिमेच्या या पवित्र सणामुळे उधाण आलं होतं. सोमवारी सागराला श्रीफळ अर्पण करून या दर्याचा राजा सागरावर स्वार होण्यास सज्ज झालाय. ज्या समुद्रावर आपल्या संसाराचा राहटगाडा चालतो तो रत्नागरच आपलं जीवन आणि त्याच्या साक्षीनेच आजपासून आपल्या व्यवसायाला सुरुवात होणार असल्याने सागरी किनारी राहणाऱ्या कोळी तसेच मच्छीमार बांधवांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला होता. शहरातील मांडवी येथे तसेच मुंबई चौपाटीसह जिल्ह्यातील प्रत्येक मच्छीमार जेटींवर सागराला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला आणि एक वर्ष म्हणजे 12 महिने रक्षण करण्याची या मच्छीमार बांधवांनी विनंतीही केली. मासेमारी खरेदीला खूप गिराईक असतात, मात्र सागरातून मासे कोण आणतो, याचं नाव काय, होडीतून मासळी घेऊन येईपर्यंत किनारा गाठायला किती श्रम घ्यावे लागतात हे कुणालाच ठाऊक नाही आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की भारत हा कृषीप्रधान देश असल्याने पावसाची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. तो जर पडला नाही तर देशात दुष्काळाचा थैमान माजेल. तेव्हा पावसासाठी भरगच्च मेघराजाची जरुरी असते आणि तसे ते करण्यासाठी समुद्र देवताच सहाय्य करत असते. श्रावणाच्या अखेरीस भरपूर जलवर्षाव करून वर्षा ऋतूचा अंत होत असल्याने समुद्र देवतेने केलेल्या कृपेमुळे मोठ्या कृतज्ञतेने या सागराला श्रीफळ अर्पण करून आभार प्रदर्शन करण्याची प्रथा आली आहे. हे समुद्र देवा, आमच्या शुभंकर कार्याचा प्रारंभ आज तुला नारळ अर्पण करून करत आहोत. तेव्हा हे रत्नाकर आम्हाला आशीर्वाद दे आणि पुढील वर्षाचा प्रवास सुखकर करून आमचं इतपीत पूर्ण कर अशी प्रार्थना केली. या साऱ्या धार्मिकतेला आणि श्रद्धेला विज्ञानाची जोड आहे, तसेच ऋतुचक्राची देखील साथ आहे. तर लोकसंख्या नियंत्रणाबाबत रत्नागिरी जिल्हा अग्रेसर. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कैलासवासी श्यामरावजी पेजे सभागृहात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा तसेच अंशकालीन स्त्री परिचर यांना गणवेश वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असल्याचं पुढं आलं आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आयोजित लोकसंख्या स्थिरता पंधरवडा तसेच अंशकालीन स्त्री परिचर यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम दीप प्रज्वलनाने सुरू करण्यात आला. कार्यक्रमस्थळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले तसेच महिला आणि बालकल्याण सभापती ऋतुजा खांडेकर, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी रामकृष्ण गोयल, डॉक्टर प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मारुती कोरे, जिल्हा माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी आदी अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना स्त्री परिचर संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून मान्यवरांना रक्षाबंधन केलं गेलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याबाबत रत्नागिरी जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केलेलं असून जिल्ह्याचा जन्मदर खूपच कमी झाला असल्याचं प्रतिपादन केलं. तसेच अनेक मान्यवरांनी यावेळी आपले विचार प्रकट केले. एक मोठा सण असून आमच्या भगिनी आज उपस्थित राहतील की नाही, परंतु आज अगदी मागे उभे असेपर्यंत आपल्याकडे लोक उपस्थित राहिली, परत आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो.
तसेच आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पूर्ण जिल्हाभर आपल्याकडे एकूण 38 गेल्या वर्षी कपल्स होते की ज्यांनी 1 आणि 2 मुलींवर आपल्या शस्त्रक्रिया करून घेतल्या. त्यातील त्या सर्वांचे कार्यक्रम त्यांचीही आपण जी सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गत त्यांना आपण 10,000 रुपयाचे जे प्रशस्तीपत्रक देतो त्यांनी ज्या दिवशी शस्त्रक्रिया केली त्या दिवसापासून पुढे तर ते वाटप सुद्धा आज पूर्ण जिल्हाभर होणार आहे. मॅडम संघटक या नात्याने आपणा सर्व महिलांना एकत्रित करून स्त्री परिचर संघटना उभी केली. समाजामध्ये ज्याप्रमाणे चांगले वाईट अनुभव येतात त्याप्रमाणे आम्हा संघटनेच्या प्रत्येकावर अडचणी येत होत्या, पण त्या अडचणीवर पाटोळे मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन मिळत होते. एकमेकांच्या समस्या जाणून जेव्हा आपण घेतो मी पाहत होतो की यांच्या बऱ्याचशा खेपा या मंत्रालय स्तरावरती होत होत्या. यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्या पाटोळे ज्या मॅडम आहेत आता येत आहेत त्या ऑनवे आहेत, त्यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती विविध मंत्री महोदय विविध सचिव यांच्या स्तरावरती या खूप वर्ष खेपा मारत आहेत. त्याच्यापैकी काही महिला भगिनींना कोणीतरी सांगितलं एक जिल्हा परिषदला एक कोणतरी खोळा आहे त्याला जाऊन भेटा, थोडं तरी काहीतरी मार्गी लागेल. आणि केलं सुद्धा, पण आज आम्ही 22 वर्ष काम करतोय. 22 वर्षात सर आमचं काही झालेलं नाही. आमच्या काही भगिनी अशा आहेत की त्यांना मुलगा नाही, पण त्या एवढे दिवस एवढे वर्ष कष्ट करून त्यांच्या जीवनाचा शेवट काय आहे, म्हातारपणात त्यांच्या हातात काय असणार आहे. सर आमचा तुम्ही काहीतरी हा पुढे काहीतरी आमच्यासाठी पेन्शन रूपात द्याल अशा आमच्या सगळ्या भगिनींची आशा आहे. नमस्कार. या कार्यक्रमाचं औचित्य साधून स्त्री परिचर महिलांना जिल्हा परिषदेच्या वतीने गणवेशाचं वाटप केलं, तसेच 12 सावित्री कन्या कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश देऊन जोडप्यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्या महिलांनी एका मुलावरतीच कुटुंब कल्याण नियोजन केलं आहे अशांना 10,000 रुपये देऊन त्यांना गौरवण्यात आलं. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांनी हा सन्मान प्राप्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याने नेहमी चांगली कामे करून जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे, तसेच या अंशकालीन स्त्री परिचारांनी दिलेलं जिल्ह्यासाठीचं मोठं योगदान आहे, त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. तर यानंतरची खळबळजनक बातमी आहे, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर केली धडक कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्ष अधीक्षिका संध्या राणी देशमुख यांनी 2 महिन्यात 7 वेळा मोठी कारवाई करून गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं मोलाचं सहकार्य. रत्नागिरी जिल्ह्यात 2 महिन्यात राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष रत्नागिरीच्या अधीक्षिका संध्या राणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 7 मोठ्या कारवाया करून या मद्याची वाहतूक करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खास खबऱ्यांकडून रविवारी 6 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरून पहाटेच्या वेळी म्हणजे सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करण्याच्या उद्देशाने कुरिअरच्या नावाखाली MS07P3037 या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून गोल्डन एक्स फाईन व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या, तसेच गोल्ड अँड ब्लॅक 3X रमच्या बाटल्या आणि बॉक्स, तसेच पिकअप बोलेरो गाडी असा एकूण 13,60,000 रुपयाचा वाहनांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच या गाडीमधील सचिन गोपाळ सावंत आणि संजय प्रमोद वरक या सिंधुदुर्गातील दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटे करण्यात आली असून रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तसेच कर्तव्यदक्ष अधीक्षिका संध्या राणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक महेश शेंडे, दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, विशाल विचारे, महादेव चवरे, वैभव सोनावळे, मिलिंद माळे यांनी ही कारवाई यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या 2 महिन्यात अशा प्रकारे 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून या कारवाईची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जात आहे. मुंबईकडे गोवा निर्मित मध्य वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी तपासणी नाके उभे केलेले होते. तर अरवली या ठिकाणी एक महिंद्रा बोलेरो पिकअप जी आमची बातमी होती त्याप्रमाणे उभा असलेला आम्हाला दिसला, आणि जे आमचे पंच होते आणि जो स्टाफ होता त्यांच्या समक्ष आम्ही तो तपासणीकरिता कारवाई सुरू केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आलं की याच्यामध्ये कुरिअरसाठीचा सर्व मुद्देमाल आहे आणि मौल्यवान वस्तू आहेत, तर तुम्ही कुरिअरचे बॉक्स उघडू नये, आणि जर उघडले तर तुमचे जबाबदारी झाली. परंतु आमच्या स्टाफला जी काही खात्रीला एक बातमी होती त्यानुसार आम्ही ते कुरिअरचे बॉक्स उघडले असता
त्याच्यामध्ये प्रत्येक कुरिअरच्या बॉक्समध्ये 4 मद्याचे बॉक्स अशा प्रकारे 39 कुरिअरचे बॉक्स आम्ही जप्त केले. या कारवाईमध्ये 10 लाखाचं मद्य आणि महिंद्रा बोलेरो पिकअप असा 14 लाखाचा मुद्देमाल आम्ही काल रात्री जप्त केला. राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षिका संध्या राणी देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर झालेली ही सर्वात मोठी 7वी कार्यवाही असून रत्नागिरी जिल्ह्याच्या मुंबई गोवा महामार्गावरील तसेच अन्य ठिकाणावरील बार बंद झाल्यामुळे छुप्या पद्धतीने दारू आणली जाते यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक चेकपोस्ट असताना खारेपाटणपासून संगमेश्वरपर्यंत या चेकपोस्टवरील पोलिसांना या मद्य वाहतुकीची माहिती मिळू नये यामागील गुपित काय आहे की यावर कोणा बड्या धिंड्यांचा वरदहस्त आहे प्रश्नचिन्ह. एका पोलीस स्टेशनचा स्टाफ जिथं काम करतो तिथं मात्र राज्य उत्पादन शुल्काचे तेवढेच कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात काम करतात, मग त्यांना हा मुद्देमाल सापडतो कसा असा प्रतिप्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. आणि मग चेकपोस्टवरील पोलीस फक्त व्हॉट्सॲपच खेळत बसतात की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय. हे कोडा आता जनतेनंच सोडवावं असं सूचित करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. उद्यमनगर राजापूर कॉलनी येथे सर्व सोयींनी परिपूर्ण रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट स्कूल पासून अगदी हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधा आणि मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या दरात सर्व सुख सोयींनी उपलब्ध अशी शानदार इमारत. बैतुल अमान कन्सिल प्लम्बिंग, स्टेनलेस स्टील सिंक सह ग्रेनाइट किचन ओटा आणि संपूर्ण इमारतीला बाहेरून वॉटरप्रूफ कलर, कवर्ड पार्किंग अशा एक नव्हे तर अनेक नाविन्यपूर्ण सुविधांनी परिपूर्ण अशी शानदार इमारत बैतुल अमान. बुकिंग साठी संपर्क करा 98 20 24 99 79. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोर, हिरो, ऍटलास, बीएसए, हर्क्युलस, इव्हान अशा ब्रँडेड सायकलसह लहान मुलांच्या सायकलची अनोखी व्हरायटी फक्त मुस्कानमध्ये. 3-चाकी सायकल्स, इलेक्ट्रॉनिक बाईक्स, मॅजिक कार, म्युझिकल कार्सचं देखणं दालन. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर. मुस्कानमध्ये उपलब्ध आहे टॉयची अनोखी व्हरायटी, म्युझिकल डान्सिंग डॉल, बार्बी डॉल, रोबोट, म्युझिकल लाइटिंग कार आणि टॉईज, अँटिक कार अशा अनेक प्रकारच्या टॉईजची नजाकत फक्त मुस्कानमध्ये. आपल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती फुलणाऱ्या आनंदाची खाण मुस्कान. मुस्कान सायकल अँड टॉय स्टोअर, आत्मबंधू आर्केड, डॉक्टर लोटलीकर हॉस्पिटल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर 96 89 03 06 09. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलिसांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात, याचाच एक भाग म्हणून पटवर्धन हायस्कूल येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी असणारे गैरसमज दूर व्हावे आणि रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थी विद्यार्थिनींना मोकळेपणाने वावरता यावं आणि त्यांच्या अडीअडचणी समजाव्यात यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून पटवर्धन हायस्कूलच्या भव्य सभागृहात पोलीस आणि विद्यार्थी यांचा संवाद साधला गेला. यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक विभूते तसेच रोटरीचे निलेश मुळे, वेदा मुकादम, ऋचा पंडित यांच्यासह पटवर्धन हायस्कूलमधील सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विभूते यांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही जर आमच्याकडे डायरेक्ट आला आणि आमच्याकडून काम झालं नाही आणि नंतर तुम्ही कुठल्या तरी नेत्याकडे गेला आणि तिथून आल्यामुळं काम झालं, तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवला तर ठीक आहे. परंतु आपणच असे मानसिकता तयार केली किंवा काही लोकांनी त्यांचे असे हितचिंतक निर्माण केलेले आहेत की माझ्याकडे ये, माझ्याकडे आला की तुमचं 100% झालं, असं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन बघा. आता आमचं अडचण अशी आहे की चांगल्या लोकांचं पोलीस स्टेशनला येण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि वाईट लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. वाईट लोक कोणतरी एखादा आलेला असतो, कुठला तरी दारू आलेला आणलेला असतो, त्याला कुठंतरी एखादा फटका मारलेला असतो, एक मोठा शब्द वापरलेला असतो, तीच प्रतिमा चांगला माणूस बाहेरून ऐकतो किंवा बघतो आणि तशा पद्धतीनं ती ऐकू माहिती पुढं पुढं जाते. पोलीस स्टेशनला गेल्यावर फटके बसतात, पोलीस स्टेशनला गेल्यावर कोणी चांगलं बोलत नाही, ते वाईट लोकांसाठी आहे. आता एवढे फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे, प्रत्येकजण पोलीस स्टेशनला आला तर आम्ही फीडबॅक फॉर्म घ्यायला लागलेलो आहे की तुम्हाला पोलीस स्टेशनला कशा पद्धतीची वर्तणूक मिळाली, तुमचं काम कोणाकडे आहे, तुम्हाला सांगितलं गेलं का, तुमच्या कामासाठी किती वेळ लागला,
तुम्ही तिथं या ठिकाणी आला आणि आज कामच झालं नाही म्हणून तुम्ही तिथल्या इन्चार्जला भेटला का? अशा पद्धतीची आपणच सुरुवात करून बघा. बाकी राजकीय हस्तक्षेप तसा साहेबांनी जसं सांगितला तसा काही राजकीय हस्तक्षेप असं काही नाही आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांनी न घाबरता कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अन्य व्यक्तींच्या माध्यमातून पोलीस स्थानकात सांगाव्यात असंही पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी यावेळी सांगितलं. जे काही डाऊट्स आहे त्याच्यासाठी हे जे संवाद आहे आपण ठेवलेले आहे आपल्यासोबत की आपण आमच्याशी जोडवा ओके अँड आपल्याशी आपला डिरेक्ट कॉन्टॅक्ट पाहिजे अँड आजची एक गरज आहे ओके. पोलीस आपल्यासोबत आहे आपल्यासाठी आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे घेताना निर्भीडपणे वागलं पाहिजे आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात आपल्या करिअरकडेही लक्ष देणे तितकंच महत्त्वाचं आहे कारण हेच विद्यार्थी देशाचे भविष्यातील सक्षम नागरिक आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट होणार अत्याधुनिक. ब्रिटिश काळापासून सुरू असणारे संपर्काचे प्रमुख साधन पोस्ट हे आता आपलं रूप पालटत असून ते अत्याधुनिक होणार त्या दृष्टीने वेगवान बदल सुरू झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ आणि दुर्गम असून या जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असणारे संपर्काचे प्रमुख साधन म्हणजे पोस्ट. आजही पोस्ट टिकून असून आधुनिक इलेक्ट्रॉनिकच्या युगात पोस्टाने बदल करायला सुरुवात केली आहे. विविध योजना जनतेला उपलब्ध करून देताना इंटरनेटच्या माध्यमातून होणारे फेरबदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक AB कोट्टा यांनी सोडवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात अजूनही इंटरनेटची सुविधा वेगवान पद्धतीने पोहोचत नसल्याने पावस सागवे वाटूळ आदींसह अनेक ठिकाणी ती बंद पडते आणि ग्राहकांची गैरसोय होते. याआधी नेट प्रणाली देणाऱ्या CP कंपनीने आपले मनुष्यबळ वाढवावं आणि येथील जनतेच्या गैरसोयी टाळाव्यात असंही बोललं जात आहे. जिल्ह्यातील 6 कार्यालयांमध्ये या इंटरनेटची सुविधा मिळताना अडचणी येतात तर अनेक तालुक्यातील गावांमध्ये अजूनही इंटरनेट पोहोचलेलंच नाही त्यामुळे तेथील कामे ऑफलाईनच केली जात आहेत. मात्र भविष्यात संपूर्ण जिल्हा ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने डाकघर अधीक्षक AB कोट्टा यांनी पावले उचलली आहेत. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 81 पोस्ट ऑफिस आहेत. त्याच्यापैकी जवळजवळ 76 पोस्ट ऑफिस कॉम्प्युटराइज झालेली आहेत आणि सर्व कामकाज कॉम्प्युटरवर होतं. सध्या अलीकडं कोर बँकिंग सर्व्हिस त्याच्यानंतर फिरॅकर वगैरे अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सर्व सुविधांच्या माध्यमानं लोकांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा करता येईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. रत्नागिरी जिल्हा इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर नेण्यासाठी पोस्टही आता मागे राहिलेलं नाही. मात्र आधुनिक युगात सॅटेलाइट मार्फतच ही सेवा दिल्यास त्यामध्ये व्यत्यय येणार नाही एवढं मात्र निश्चित. आणि आता हे बातमीपत्र संपल्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत एक विशेष माहितीपट. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सागरी किनाऱ्याला भाग्याचा संदेश देणारी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. लोकसंख्या नियंत्रणाबाबत रत्नागिरी जिल्हा अग्रेसर. लोकसंख्या स्थिरता 15 तसेच अंशकालीन स्त्री परिचर्यांना गणवेशाचे वाटप संपन्न. रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर केली धडक कारवाई. कुरिअरच्या नावाखाली गोवा बनावट विदेशी मद्याची होत होती वाहतूक. रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलिसांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्ट होणार अत्याधुनिक. या बातमीपत्रात इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त BestTV बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.
असता.